अंदाजी कितीच्या विजेत्या भारती आणि सुपर मार्केटच्या विजेत्या गज्जला काकू खेळणार आहेत आपल्याबरोबर तिसरे आणि अंतिम राऊंड जॅकपॉट। जॅकपॉट राऊंड आहे, दोन चावे असतात, त्यापैकी एक चावी निवडायची असते। पहिल्यांदा चावी निवडण्याची संधी कोणाला मिळणार या दोघींपैकी हे ठरवणार ह्या गोट्या। गेम एकदम सोपा आहे, पायाच्या पहिल्या दोन बोटांमध्ये एक गोटी पकडायची, लंगडी घालत घालत तिकडे जायचं, समोर जी दोन भांडी ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये गोट्या टाकायच्या, परत तसंच लंगडी घालत उलटं मागे यायचं, परत गोट्या घ्यायच्या तसंच। ज्या काकू वहिनी आणि जे कोण असतील त्या सर्वात जास्त गोट्या त्याच्यात जमा करतील त्यांना पहिल्यांदा संधी मिळेल चावी निवडायची। तर रेडी आहात तुम्ही दोघी? हो। मग सुरू करायचं। सरे मारे तीन स्टार्ट। सरे मारे तीन गोट्या जमा करून झाल्या। भारतीने जमा केल्या 29 गोट्या आणि गज्जला वहिनीने जमा केल्या 23 गोट्या, त्यामुळे भारतीला पहिल्यांदा संधी मिळते चावी निवडण्याची। हिरवी चावी की लाल चावी? भारतीला पहिल्यांदा संधी मिळाली चावी निवडायची, तिला विचारूया कुठली चावी? ग्रीन चावी। का हिरवी चावी का? ग्रीन इज माय फेवरेट कलर। अच्छा ठीक आहे, हिरवी चावी निवडू दे तिला। सगळे सो म्हणताय, ठीक आहे घे हिरवी चावी। भारतीने निवडली हिरवी चावी, त्यामुळे गज्जला वहिनीना मिळते लाल चावी। हे घ्या, बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे ते। चला रिझल्ट आपल्या समोर आहे। गज्जला वहिनी उपविजेत्या ठरल्या, ज्यांना मिळालेले आहेत पोहे। काय पोह्याचे लाडू कधी बनवताय मग? मग पोह्याचा काय शिरा बनवताय? काय बनवताय त्याच? चुडा। पोह्याच्या पोह्या बनवताय तुम्हाला? नाही, पण हे जे काय आहे ना तुमचं, तुम्ही अजूनही हसताय त्याच मला खूप बरं वाटतंय, अशाच हसत राहा तुम्ही। थँक्यू। आणि विजेती ठरली भारती। मला खूप आनंद वाटला की मी हे फर्स्ट प्राइज जिंकलं। मला कधी आशा नव्हती की मी साडे माडे तीन या मराठी कार्यक्रमात पार्टिसिपेट करणार, त्याच्यासाठी खूप खूप आभार सगळ्यांचं, साडे माडे तीन टीमचं। भरपूर पाणी पी आता। तर आता वेळ आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायची। मी असा प्रश्न विचारला होता, ते कुठलं टेबल आहे ज्याला पाय नाही आहेत? आता उत्तर फोडू नका। तुम्ही या इकडे, तुमचं नाव सांगा। निशा बोराडे। आणि उत्तर? टाइम टेबल। बरोबर आहे। पुढील आयुष्यासाठी खूप सारे शुभेच्छा। थँक्यू।